चला आपण कोणता लेसन शिकतोय, पॉप्युलेशन इन इंडिया, भारतातील लोकसंख्या, हा आपल्याला लेसन शिकायचा आहे. ओके, मग आता भारतातील लोकसंख्या या लेसनची सुरुवात बघा कशी झाली आहे. याची सुरुवात त्यांनी आपल्याला अशी पॉप्युलेशनमध्ये पॉप्युलेशन दाखवून केलेली आहे. मग यामध्ये बघा काय म्हणत आहेत ते. इंडिया इज डेव्हलपिंग कंट्री, सी हियर, इंडिया इज डेव्हलपिंग कंट्री, भारत हे विकसनशील देश आहे. द रेट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री डिपेंड्स ऑन इट्स क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ग्रोथ विच कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन, नॅशनल इन्कम अँड पर कॅपिटा इन्कम. म्हणजे बघा आपली जी रेट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जो आहे आपल्या देशाचा, तो डिपेंड आहे कशावर, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अशा ग्रोथवर. ओके, जी आपण कशी मोजू शकतो, तर ती पॉप्युलेशनने, नॅशनल इन्कमने आणि पर कॅपिटा इन्कमने मोजू शकतो. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय रे, तर क्वालिटी वाढलेली आहे का लोकांच्या जगण्याची, आणि क्वांटिटी म्हणजे काय, तर आपलं इन्कम वाढलेलं आहे का, या दोन्हीही गोष्टी बघितल्या जातात जर का आपल्याला बघायचं आहे की आपल्या देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते आहे की नाही. ओके, मग बघा नॅशनल इन्कम आठवतो का तुम्हाला, राष्ट्रीय उत्पन्न, देशात एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना, म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके, मग ह्या राष्ट्रीय उत्पन्न, हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे याच्यावरनं सुद्धा आपण ठरवतो की आपल्या देशाची ग्रोथ होते आहे का, डेव्हलपमेंट होते आहे का. किंवा मग आपण पर कॅपिटा इन्कमने सुद्धा करतो. पर कॅपिटा इन्कम कसं येतं, तर नॅशनल इन्कमला डिवाइड बाय पॉप्युलेशन, नॅशनल इन्कम डिवाइड बाय पॉप्युलेशन काय येते आपल्याकडे, पर कॅपिटा इन्कम येते. आणि ह्या पर कॅपिटा इन्कम, पॉप्युलेशन आणि नॅशनल इन्कम या तिघांच्या सहाय्याने आपण बघतो की आपल्या देशाची ग्रोथ झालेली आहे का. ओके, देशाची डेव्हलपमेंट झालेली आहे का हे आपण बघतो. पॉप्युलेशन रेफर्स टू नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन द एरिया ॲट गिवन पॉईंट ऑफ टाईम. पॉप्युलेशन म्हणजे काय, तर दिलेल्या वर्षाच्या त्या काळामध्ये, जसं 11 वर्ष किंवा 10 वर्ष, 10 वर्षामध्ये जितके लोक त्या एरियामध्ये राहत होते त्यांचे नंबर ऑफ पीपल, त्याला आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन म्हणतो. पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज मेजर्ड वन्स इन एव्हरी 10 इयर्स, सी इयर, थ्रू अ सेन्सस सर्वे. सेन्सस सर्वेच्या सहाय्याने आपण आपली देशाची पॉप्युलेशन ही दर 10 वर्षांनी मोजली जाते. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, इंडियाज पॉप्युलेशन वॉज 121.02. म्हणजे तुम्ही कसं म्हणाल, 121.02 लाख, 121.02 करोड्स इतकी काय होती आपली पॉप्युलेशन होती अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस. ओके, आणि म्हणजे याचा अर्थ पूर्ण जगाच्या पाठीवर आपला जो इंडिया आहे, इंडिया रँक्स सेकंड इन द वर्ल्ड नेक्स्ट टू द चायना. चायना पॉप्युलेशनला 1 नंबर आहे, तर त्याच्यानंतर लगेच आपलं पॉप्युलेशन, चायनाचं पॉप्युलेशन आपल्या पॉप्युलेशनपेक्षा सुद्धा जास्त आहे. देशात सगळ्यात मोठी पॉप्युलेशनवाली कंट्री आहे ती चायना आहे, आणि चायनानंतर आपला भारताचाच नंबर लागतो असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. पुढे ते काय म्हणतात बघा, इंडिया हॅज 17.5% ऑफ पॉप्युलेशन, वर्ल्ड पॉप्युलेशन, बट इट ऑक्युपाईज ओनली ऑन 2.4% ऑफ द वर्ल्ड्स लँड एरिया. म्हणजे आपला जो भारत आहे ना, भारत हा जर का तुम्ही म्हणाल, तर ह्या संपूर्ण देशा, संपूर्ण जग आहे, जग, वर्ल्ड. ओके, या वर्ल्डची पॉप्युलेशन किती आहे, समजा 100% आहे सगळ्यांची मिळून, तर ह्यांच्या जवळजवळ 17.5% पॉप्युलेशन ही इंडियामध्ये राहते. पण क्षेत्रफळ किती आहे, किती जागेमध्ये राहते, तर ती फक्त पूर्ण जगात जेवढी जमीन अवेलेबल आहे ना, त्या जमिनीच्या 2.4% इतक्या भागामध्येच राहते. म्हणजे आपल्या भारताला पूर्ण जगात जेवढी जमीन आहे, त्या जमिनीच्या फक्त 2.4% इतकी जमीन आपल्या भारतामध्ये आहे. आणि ह्या 2.4% जमिनीमध्ये जवळजवळ 17.5% जगाच्या पूर्ण पॉप्युलेशनच्या 17.5% इतकी पॉप्युलेशन आपल्या भारतात एवढ्याशा क्षेत्रफळामध्ये राहते.
Population statistics are compiled and published by Office of Registrar General and Census Commissioner of India. Registrar General and Census Commissioner of India यांच्या through population statistics म्हणजे पॉप्युलेशनची आकडेवारी ही काय केली जाते, जाहीर केली जाते, पब्लिश केली जाते, कंपाईल केली जाते, मोजली जाते. ही कोण मोजतं? ऑफिस ऑफ रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया यांच्या थ्रू. हेच बघूयात आता मराठीमध्ये. लेट सी दिस इन मराठी. वेट फॉर सम टाईम. वी आर चेंजिंग द पेजेस. बघा आपण कितव्या लेसनवर पोचलो आहे बदलून. अरे हे तर पुस्तक संपलं. आला बघा आपला लेसन. भारत हा विकसनशील देश आहे. भारताच्या लोकसंख्या हा लेसन चालू आहे आपला. भारत हा विकसनशील देश आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धीवर अवलंबून असतो. तर संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धी ही कशी बघणार? संख्यात्मक म्हणजे काय? देशाचं देशात इन्कम चांगलं आहे, संख्यात्मक. आणि देशाची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगली आहे, गुणात्मक. मग या दोन्ही गोष्टी आपण मोजू कसं शकतो? विथ द हेल्प ऑफ दीज थ्री व्हेरिएबल्स. या तीन परिमाणांच्या सहाय्याने. कोणते तीन परिमाण आहेत बघा? लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न. लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न. मग लोकसंख्या बघा, लोकसंख्या किती आहे? समजा एक्झाम्पल देते हां. लोकसंख्या आहे 1 लाख. राष्ट्रीय उत्पन्न आहे समजा 10 लाख रुपये. 10 लाख भागिले 1 लाख करायचं, किती येतील ते तुमच्याकडे? 10 लाख भागिले 1 लाख 10 रुपये येतील. म्हणजे दर व्यक्ती, दर डोई उत्पन्न किती रुपये आहे? ₹10 इतकं आहे. हे जर का मागच्या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी चांगलं असेल, याचा अर्थ आपल्या देशाची गुणात्मक वृद्धी होते प्लस संख्यात्मक वृद्धी होते आहे. बघा, गुणात्मक वृद्धी कधी होईल? जेव्हा आपल्याकडे संख्या वाढेल, म्हणजे इन्कम वाढेल. इन्कम वाढलं म्हणजे संख्यात्मक वृद्धी झाली. आणि इन्कम वाढलं त्याच्या सहाय्याने आपण काय करतो? गुणात्मक वृद्धी करतो. चला, लोकसंख्या म्हणजे काय? लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या, जे एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात वास्तव्य करणाऱ्या लोकांची असते. मग भारताची लोकसंख्या ही प्रत्येक 10 वर्षांनी म्हणजे दशकाच्या शेवटी मोजली जाते. जसं 2010 नंतर 2011ला आपण जनगणना करतो, तर या जनगणनेत भारताची लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. आणि लोकसंख्या वाढीबाबतीमध्ये चीननंतर भारताचाच दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे फर्स्ट नंबर चीन, तर सेकंड नंबर भारत आहे. आणि गंमत म्हणजे अशी आहे की संपूर्ण जगाचं जे पॉप्युलेशन आहे ते 100% आहे. समजा आपण म्हणतो आहे तर त्यातले 17.5% पॉप्युलेशन ही आपल्या इंडियामध्ये येतं आहे लक्षात. आणि आपल्या जगाचं जेवढं पूर्ण क्षेत्रफळ आहे त्याच्या 100% क्षेत्रफळापैकी आपल्या भारतातल्या लोकांना, भारताला किती पर्सेंट क्षेत्रफळ लाभलेलं आहे? जमीन ही 2.4%. आणि या 2.4% उडुशा जमिनीवर आपल्याकडे 17.5% इतके लोक राहत आहेत. येतं आहे लक्षात. चला मग, या लोकसंख्या वाढीतील बदल म्हणजे नक्की काय म्हटलंय आपण याच्यामध्ये वाचूयात. ओके, भारताची लोकसंख्या ही आकाराने खूप मोठी आहे असं ते म्हणतात. हे बघा, इथे दिसतंय का तुम्हाला? एक मिनिट थांबा. हा, हे बघा, इथे दिसतंय. भारताची लोकसंख्या ही आकाराने खूप मोठी आहे, ती वेगाने वाढतही आहे. जनगणनेच्या सर्वेक्षणाद्वारे भारताच्या लोकसंख्येचा आकार, रचना आणि इतर वैशिष्ट्ये ही दिसून येतात. मग लोकसंख्या वाढीतील बदल लक्षात कशाने येतात? तर बघा, इथे खाली त्यांनी एक आकृती दिली आहे, याच्यावरून येतात. चला मग ती आकृती बघूयात आपण. ही बघा, ही आहे ती आकृती. तर
वेदिका पडशील तू खाली हा, ही इकडे आणि ही पडणार इथून खाली बघा. 1911 लोकसंख्या पहिले किती होती, 25.2 कोटी इतकी होती. पण 1921 ती कितीपर्यंत आली, 25.1 कोटी, म्हणजे 25 कोटी 1 लाखापर्यंत आली. ओके, 1 लाखापर्यंत, 25 कोटी 10 लाखापर्यंत आली. मग नंतर 27 झाली, नंतर 31, नंतर 36, नंतर 43, नंतर 54, नंतर 68, नंतर 84, नंतर 102 आणि लास्टला 2011 121.02. हे असे होते आपल्या लोकसंख्येच्या वाढीतील बदल. लोकसंख्या वाढीतील बदल म्हणजे त्याला आपण काय म्हटलंय, ट्रेंड्स इन पॉप्युलेशन ग्रोथ. आपल्या इंडियाची पॉप्युलेशन ही व्हेरी लार्ज साईज आहे, अगदी मोठ्या साईजमध्ये आहे. इट ग्रोईंग रॅपिडली, ती वाढते पण आहे जोर, म्हणजे सांगता ना, वाढते आहे. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द साईज, स्ट्रक्चर अँड अदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियाज पॉप्युलेशन इज ऑप्टेन थ्रू सेन्सस सर्वे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे इंडियाची जी पॉप्युलेशन आहे तिची साईज, स्ट्रक्चर कसं आहे आणि बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स, या सगळ्यांची मोजमाप आपण कसे करतो, सेन्सस थ्रू करतो. ओके, मग बघा इथे त्यांनी ते ट्रेंड्स आपल्याला दिलेले आहेत. 1911 तेव्हा किती होती आपली पॉप्युलेशन, 25.2 करोड्स इतकी होती. पण ती 1921 25.1 इतकी झाली होती, म्हणजे ती मायनस गेली होती. बट आफ्टर दॅट इट इज इन्क्रीजिंग रॅपिडली, टिल 2011 इट बिकम्स 121.02 करोड्स. म्हणजे आपली पॉप्युलेशन ही काय होत आहे, इन्क्रीजच होत आहे, वाढतच आहे. हिचा ट्रेंड कसा आहे, इन्क्रीजिंग आहे. मग आता तुम्ही म्हणाल, मॅम आपल्याला या लेसनमध्ये नक्की शिकायचं काय काय आहे, तर या लेसनमध्ये आपल्याला काही कन्सेप्ट शिकायचे आहेत रिगार्डिंग पॉप्युलेशन. पॉप्युलेशनच्या रिगार्डिंग काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भात काही संकल्पना आहेत आपल्याला त्या शिकायच्या आहेत. त्यानंतर आपण शिकणार आहोत लोकसंख्येवर काही लोकांनी थिअरीज काढल्या होत्या, पॉप्युलेशन ग्रोथवर थिअरीज बनवल्या गेल्या होत्या. त्या थिअरीज आपल्याला बघायच्या आहेत, फक्त बघायच्या आहेत, त्या एक्झाम पर्पजसाठी येतीलच अशी गॅरंटी कमी आहे, आलं तर फक्त ऑब्जेक्टिव्हजला येतील. थिअरीज ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे लोकसंख्येची जी वृद्धी होते आहे त्याच्या बाबतीत ज्या थिअरीज आहेत, थिअरीज म्हणजे सिद्धांत आहेत, ते आपण बघणार. त्याच्यानंतर आपण स्टेजेस ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन बघणार. स्टेजेस ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन्स म्हणजे काय, तर थांब वेदिका, काय करताय रे तुम्ही दोघा, म्हणजे आपण लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे सुद्धा बघणार आहोत. म्हणजे लोकसंख्या पहिला टप्पा काय होता लोकसंख्येचा, दुसरा टप्पा काय होता आणि तिसरा टप्पा काय होता. ओके, म्हणजे जसं इथे लोकसंख्येत घटता दर होता, मग लोकसंख्या खूपच घटत होती म्हणून मग आपण काही उपचार केले म्हणून लोकसंख्या वाढली, आणि आता वाढली मग आता आपल्याला हिला कमी करायचं आहे, असे सगळेच टप्पे आपल्याला इथे शिकायचे आहेत. ओके, त्याला आपण म्हणतो स्टेजेस ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. त्याच्यानंतर आपण इथे शिकणार आहोत अजून एक गोष्ट, ती आहे कॉजेस ऑफ हाय बर्थ रेट अँड कॉजेस ऑफ लो डेथ रेट. म्हणजे आपण अशा काही उपाययोजना केल्या की बर्थ रेट आपल्याकडे वाढला आणि डेथ रेट आपल्याकडे कमी झाला. कारण बघा ना, लोकांना आपण मरू देऊ शकतो का सहजपणे, साथीचे रोग आले लोक मेले असं होऊ शकतं का, आपण लोकांना वाचवल्याशिवाय राहणार आहोत का, नाही. मग बघा, जन्माला येणाऱ्या बाळांना किंवा मग जन्माला येणाऱ्या लोकांना काय होतं, वाचवण्यासाठी आणि मृत्यूदर थांबवण्यासाठी, या दोन्ही गोष्टींसाठी आपण काही गोष्टी केल्या होत्या, ती कारणं आपल्याला द्यायची आहेत. ओके, जसं फॉर एक्झाम्पल हाय बर्थ रेट, जन्मदर का वाढतो, तर लोकांमध्ये अज्ञान असतं, त्याच्यानंतर लवकर लवकर लग्न होतात त्यामुळे हे मुलं वाढतात, काही लोकांना मुलगाच हवा असतो म्हणून जन्माला घालतात, म्हणून मुली वाढतात म्हणजे जन्माला घालतात, मग काय होतं लोकसंख्या वाढते. हे आहेत कॉजेस ऑफ हाय बर्थ रेट आणि कॉजेस ऑफ लो डेथ रेट. लोक कमी मरत आहेत आता, याची कारणं काय आहेत हे सगळे आपण सांगणार आहोत. ओके, उसके बाद मी आपण बोलेंग आपण पडेंगे
मेजर्स टू चेक पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय, पॉप्युलेशन एक्सप्लोजन होण्यापासून थांबवण्यासाठी उपाययोजना, म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट थांबवण्यासाठी उपाययोजना कोणत्या केल्या गेल्या त्या आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण रोल ऑफ ह्युमन रिसोर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा बघणार आहोत, आपला सगळ्यात लास्ट पॉईंट. हा लास्ट पॉईंट काय आहे तर मानवी संसाधनांचा आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये काय रोल आहे तो आपण शिकणार आहोत. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला यात शिकायच्या आहेत. चला आठवा बघा कोणत्या कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर या आहेत सगळ्यात पहिलं काय तर थिअरीज, ज्या पॉप्युलेशन ग्रोथवरच्या थिअरीज आहेत त्या बघणार आहोत, म्हणजे सिद्धांत बघणार आहोत. कसले, लोकसंख्येच्या वाढीवरचे सिद्धांत. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत स्टेजेस ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन, म्हणजे लोकसंख्येच्या संक्रमणावर विस्ताराचे टप्पे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कॉजेस ऑफ हाय बर्थ रेट आणि कॉजेस ऑफ लो डेथ रेट, म्हणजे बर्थ रेट जन्मदर वाढण्याची कारणं आणि मृत्यूदर कमी होण्याची कारणं घटण्याची कारणं ती आपण वाचणार आहोत बघणार आहोत. ओके, यानंतर आपण बघणार आहोत ते काय होतं बरं, आठवतं का तुम्हाला, लोकसंख्या विस्फोट थांबवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या त्या आपण बघणार आहोत. आणि लास्टला आपण बघणार आहोत रोल ऑफ ह्युमन रिसोर्सेस इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे मानवी संसाधनाचा भारताच्या आर्थिक विकासामध्ये कोणत्या प्रकारे वाटा असतो किंवा काय भूमिका असते ते आपण सगळं शिकणार आहोत. हा आहे आपला फर्स्ट लेसनची स्टार्टिंग. ओके, आता जे काही पुढचे टॉपिक्स घेईल मी तुमचे ते दोन दोन टॉपिक्स किंवा एक एक टॉपिक एक एक क्वेश्चन हा कसा घेईल मी डिवाईड करून करून घेईल, म्हणजे मग लेक्चर आपलं बोरिंग नको व्हायला नाही का. आणि हां प्लीज सगळं व्यवस्थित ऐका, नसेल समजलं व्हिडिओ रिपीट ऐका, आणि तरी नाही समजलं तर मग मला मेसेज टाका किंवा मला कॉल करा. हिअर इज माय नंबर 7218587275.